नमस्कार, माझे नाव गीतांजली वाघ. मी पुण्यामधून उरुळी कांचन येथून आलेली आहे. माझा प्रॉब्लेम मायग्रेन आणि कार्प्स पेन हा 3 वर्षापासून मला आहे. मायग्रेन तर मला 15 वर्ष झालं आहे. मी याच्या आधी हरिद्वारला पतंजली योगग्राममध्ये गेले होते. तिथेही मला चांगली ट्रीटमेंट मिळाली. मला आत्मबोध पतंजली वेलनेस याविषयी याआधी माहिती नव्हते, म्हणून मी इतक्या लांब गेले. मला इथली कल्पना मिळाल्यानंतर मी ट्रीटमेंटसाठी आत्मबोध पतंजली वेलनेसमध्ये पुण्यामध्ये आले. इथे आल्यानंतर मला पहिल्या दिवशी थोडं वेगळं वाटलं, कारण योगग्राममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इथं थोडंसं कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं मला थोडंसं वाटलं की मी इथे येऊन चूक तर केली नाही ना. पण इथे आल्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर मला हा अनुभव आला की हरिद्वारपेक्षाही इतक्या जवळ आणि कमी खर्चामध्ये इथे चांगल्या प्रमाणात फॅसिलिटी आणि मिळते. इथला स्टाफ देखील खूप सपोर्टिव्ह आहे, मन मिळाऊ आहे. इथलं नैसर्गिक वातावरण खूप छान आहे. इथं डाएट योग्य रीतीने आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने फॉलो केला जातो. इथे योगा सकाळपासूनचं शेड्यूल खूप सुंदर पद्धतीने फॉलो केलं जातं. जशी योगग्राममध्ये आपल्याला चिकित्सा मिळते, त्याचप्रमाणे इथे वेलनेस आत्मबोधमध्येही चांगल्या पद्धतीने सेवा दिली जाते. इथले डॉक्टर्सही योगग्रामचेच आहेत, त्यामुळे तिथं देणारी जी चिकित्सा दिली जाते ती इथेही मिळते. मला इथे आल्यानंतर माझे जे प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये मला खूप फरक जाणवतो आहे. मला आराम मिळतो आहे. बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे मला खूप फ्रेशनेस जाणवत आहे. मी आनंदी आहे की मी इथे आले. इतक्या लांब जाण्यापेक्षा मला इथे पतंजली रामदेव बाबां थ्रू इथे इतक्या जवळ एवढ्या सुंदर पद्धतीने माझ्या आजारावरती उपचार मिळत आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल की योगग्रामला जाण्यापेक्षा पुण्यामध्ये वेलनेस जे आत्मबोध सेंटर आहे तिथे सर्वांनी यावं आणि ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. धन्यवाद.